मराठवाड्यातल्या मद्यनिर्मिती कारखान्यांना 27 एप्रिल ते 10 मे या कालावधीत 50% तर पुढचा 1 महिना 7% पाणी कपात लागू करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे आदेश. भारत पाकिस्तान यांच्यात काश्मीरसह सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर परराष्ट्र सचिव पातळीवर झाली चर्चा. अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करून त्या देशाच्या पुनर्बांधणीत सहकार्य करण्याच्या उद्देशानं आजपासून दिल्लीत हार्ट ऑफ एशिया परिषद सुरू होणार. दिवाळखोर उद्योगपती विजय मल्ल्या तपासात सहकार्य करत नसल्याची बँक प्रतिनिधींची सर्वोच्च न्यायालयाला माहिती. भारताच्या दिशादर्शक उपग्रह मालिकेपैकी 7वा आणि शेवटचा उपग्रह IRNSS-1G उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी आज सकाळी श्रीहरिकोटा इथं उलटगणती सुरू. देशभरात डाळींचे दर घसरले. राज्यात लातूर बाजारात तुरीचे भाव क्विंटल मागे 700 रुपयांनी कमी. राज्यातल्या दुष्काळावर लोकसभेत चर्चा. सिंचन योजनांचा उपयोग झाला नाही त्यामुळे हा दुष्काळ मानवनिर्मित. केंद्रीय कृषी मंत्री. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू. प्रकृती चांगली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. देशात कडधान्य आणि तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी जळगावमध्ये तूर संशोधन केंद्राला मान्यता दिली. एकनाथ खडसे. जलयुक्त शिवारांचं काम राज्यात योग्य पद्धतीनं सुरू असून पुढील काळात हे अभियान देशात आदर्श मॉडेल होईल. जलतज्ञ राजेंद्र सिंह राणा यांचा विश्वास. डान्स बार पुन्हा सुरू करण्याच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काल झालेल्या 4थ्या टप्प्यात 78%पेक्षा जास्त मतदान. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी, वीज, बियाणं, खतं यांची उपलब्धता करून द्या. एकनाथ खडसे यांचे आदेश. जळगाव जिल्ह्याच्या खरीप आढावा बैठकीत पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी विविध निर्णय घेतले. अहमदनगर जिल्ह्याची खरीप आढावा बैठक पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न. उत्पादन कर रद्द करावा या मागणीसाठी देशाच्या अनेक भागात सराफा व्यावसायिकांचा संप सुरूच. चरैवेती चरैवेती या पुस्तकाच्या नावाप्रमाणे राम नाईक यांचं जीवनचरित्र असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. रिओ ऑलिम्पिकसाठी नौकानयनपटू दत्तू भोकानल याचं स्थान निश्चित. देशभरात अनेक ठिकाणी पारा चढला. उष्णतेमुळे काही नाही.